आचार्य असतील संस्था चालक असतील या सगळ्यांच्या प्रश्नाबाबत संघटनेच्या ज्या मागण्या होत्या किंवा जे कॉमन प्रश्न होते याच्यावरती चर्चा होण्यासाठी तसेच प्रलंबित प्रश्न जे उपसंचालक कार्यालयात असतील माध्यमिक शिक्षण अधिकारी किंवा प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि त्यांचे इतर अधिकारी वर्गाकडे जे प्रलंबित प्रश्न असतील या प्रश्नाबाबत त्या ठिकाणी चर्चा होऊन हे प्रश्न निकाली निघावेत त्यांना न्याय मिळावा या हेतूनच खऱ्या अर्थानं आज ही आढावा बैठक आयोजित केली गेली. या आढावा बैठकीमध्ये त्या ठिकाणी उपसंचालक उकरेड साहेब असतील, माध्यमिकच्या शिक्षण अधिकारी वठारे मॅडम असतील, प्राथमिकचे जावी साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची उत्तरं दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे नुसतीच उत्तरं नाहीत तर त्यांनी त्या ठिकाणी कृतिशील कार्यक्रम म्हणजे तो प्रश्न किती दिवसात आम्ही सोडू बाबा 10 दिवस 15 दिवस हे देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मला खात्री आहे हे प्रश्न त्या ठिकाणी निर्गमित होतील. पुन्हा या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत एक मागे महिन्यानंतर पुनर् मीटिंग मी यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करणार आहे आणि जे काय प्रश्न संघटनेचे जे निवेदन आलेले आहेत आणि यांच्या स्तरावरचे जे प्रश्न आहेत त्याची त्यांनी निर्गत केली की नाही याची खातरजमा करून त्या ठिकाणी या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका आपण घेणार आहोत. शासन स्तरावर जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सुद्धा शासन स्तरावरती आपण प्रयत्नशील राहून ते प्रश्न सोडवण्याची भूमिका घेणार आहोत. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मला वाटते की एक उत्तम किंवा उत्कृष्ट अशी कार्यप्रणाली या निमित्तानं आज लागू होईल. कारण उकरेडे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक महिन्यातले 2 दिवस या ठिकाणी सोलापुरामध्ये कामकाजासाठी दिले जातील म्हणजे लोकांना विनाकारण पुण्याला हेलपाटे मारावे लागणार नाहीत. वेबसाईट सुद्धा त्यांनी आज चालू केलेली आहे. म्हणजे मला वाटते हे कुठेतरी या मीटिंगचं फलित म्हणावं लागेल आणि नक्कीच राहिलेले प्रश्न सुद्धा सोडवले जातील. सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्याबद्दल अधिकारी वर्ग असेल आपण